I can have a look into it. No, no, have a look, no, review karta kya mta ho. With, based on the, I am asking, I don't want his assurance that review arbitrarily. Review with, based on the international standard, as also standard prescribed by the Indian public health standards, government of India. I am, look into it, Kirak. He can review it, definitely. If it fits the standard, if there are 2.2 patient, patient attendant per patient, then well, he can admit it and accept it also. But if there is not, it is wastage of public money. The finance department has very clearly stated there. And mind you, Speaker sir, I will be very glad if they really attend on patient. Most of them don't attend on patient. That is another complaint. They just disappear. They are supposed to attend. No, they are supposed to attend, but who will control them? 319 एका सुपरिटेंडंटाक खंयच्यान कंट्रोल जातले, तो खंय आसा, कोण सोदीत बसतलो तांकां. 165 नर्सीस यू हॅव गॉट, सो वन नर्स, दॅट इज एज पर नर्सिंग काउंसील स्टँडर्ड. इट इज नॉट रेकमेंडेड, बट इट इज एज पर नर्सिंग काउंसील स्टँडर्ड, सो आय वील एग्री टू इट. बट पेशंट अटेंडंट इज नॉट इवन एज पर एनी स्टँडर्ड. वील यू रिव्ह्यू द सबॉर्डिनेट स्टाफ? आय एम नॉट आस्किंग मेडिकल, बिकॉज यू आर नॉट गोइंग टू गेट सो मेनी डॉक्टर्स. Look into it. Whether he will be or not, he said look into it. Honorable Chief. Speaker sir, आम्हे पहिली सांगिले की हेल्थ एसेन्शियल सर्विसीस जाल्ल्यान एक एक फाटी स्टँडर्ड जरी कितें आसले, समटायम्स बिकॉज ऑफ गोवा स्टँडर्ड इन द हेल्थ सेक्टर वी समटायम्स ट्राय टू गीव मोर दॅन वॉट इज इवन स्पेसिफाईड इन द स्टँडर्ड, बट स्टील इफ रिक्वायर्ड आय वील रिव्ह्यू, देर इज नो प्रॉब्लम. स्पीकर सर, म्हाका दुसरो प्रश्न ताका एकूच आसा ह्या सगळ्यातून. ही सगळी पळय गजाली आसा, जॉब भरतात, तातूंत भितर दोतोर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अँड टेक यू, मायंड यू, वेन आय सेड 701, देर आर 101 पोस्ट सँक्शन अर्लियर हू आर वर्कींग इन मडकय एट दीस मोमेंट, बरोबर न्हय? मडकयच्या हातून ते थंय परते येतले, त्यामुळे 800 जातला स्ट्रेंथ, नॉट 700, लक्षात धर. थंय आसा थोडे पेशंट अटेंडंट दिसता. स्पीकर सर, दुसरे जे आसा पळय, आं नाही थंय वाढयले जाल्यार तूं रिव्ह्यू कर आनी करून घे. हे पळय सगळ्यो पळय एक फॅसिलिटी तयार करतात, त्यो फॅसिलिटी कंप्लीट जाय पर्यंत दोतोर थंय पयलीं येवंक जाय. वॉट इज हॅपनिंग, एवरीथींग इज टेकिंग प्लेस फ्रॉम द रिवर्स सायड. बट स्पीकर सर, वॉट आय फायंड, फॉर एग्जाम्पल, द हॉस्पिटल एट फोंडा इज नॉट रेडी. माय कंप्लीट रिपोर्टिंग ऑफ इट इंडिकेट्स दॅट दे वील बी रेडी समटायम इन द मंथ ऑफ डिसेंबर. ताज्या नंतर मेडिकल इक्विपमेंट तातूंत येवंक जाय, सो हॉस्पिटल वील बी रेडी जस्ट बिफोर द इलेक्शन. ताज्या पयलीं हें रेडी जायना, इलेक्शनाक जायतूय काय म्हाका डावट आसा. माय मेन इम्पॉर्टंट पॉयंट, हॉस्पिटल कॅनॉट बी ऑपरेटेड अनलेस यू गेट डॉक्टर्स. देर इज नो मूव ऑर अ स्पीड फॉर गेटिंग डॉक्टर्स. वील यू एन्श्युअर दॅट डॉक्टर्स अँड हॉस्पिटल्स आर फर्स्ट कंप्लिटेड and employed before you employ other people? Speaker sir, Fonda hospital is one of the major hospital in the state because it is going to cater to maga yaad asa MLA Mahadev Naik to sada demand kartalo ki Shirodes no hospital dabale jauche mare hav na the ani ani hav tanna daga sangtalo ki Shirode hospital aji garat na Fonde je hospital hai atyant bare hospital data ani सांगता मरे होम मिनिस्टर ही पर्सनली मॉनिटर करता तो कितलो दीस झालो फाटल्यान लागला की हे हॉस्पिटल जाता तितले बेगीन जावचे म्हणून. डॉक्टर्स रिक्रूट करपाचोय प्रोसेस स्टार्ट झाल्लो आसा. आय एग्री दॅट डॉक्टर्स हॅव टू बी रिक्रुटेड ऑन प्रायोरिटी. डॉक्टर्स नर्सीस अशें म्हणजे जावपाकच जाय, ना जाल्यार ते कांय अर्थ ना. दॅट इज वी आर वी हॅव टेकन. नेक्स्ट क्वेश्चन, हांव पेशंट अटेंडंटाचेर वतां स्पीकर सर. कदाचीत कोणाचे वायट बरे जाले जाल्यार खान मारपाक चौग जाण लागता आसतले, त्यामुळे एका पेशंटा फाटल्यान चार चार आसात. पूण स्पीकर सर, हांव वेटरनरी डिपार्टमेंटान बूल अटेंडंट्स 98 काडल्यात. बूल अटेंडंट्स 98 ह्या वेटरनरी डिपार्टमेंटान गेले 6 महिने एंटीबायोटीक एक ना, केवळ मांद्रेत न्ही, अख्ख्या गोव्यात ना. हांवें काल बूल अटेंडंट
पेशंटाक चौग जाण लागतात, बैल मेल्यार कितले लागतात हांव नकळो. बूल अटेंडंट कित्याक असतात ते मिनिस्टरान सांगचे आमकां जाय जाल्यार. पूण स्पीकर सर, गेले 6 महिने वखदां ना वेटरनरी, सादे एंटीबायोटिक्स ना, सादे टॉनिक ना, लिवर टॉनिक ना. हांवें काल डायरेक्ट फोन करून विचारले, तो सांगता टेंडर काढला म्हणून. स्पीकर सर, गेले 6 महिने ही स्थिती आसा. टेंडर काढप, फॉर्मेलिटी करप, फॉर्मेलिटीक वेळ कित्याक लागता हो आमकां कळटा. म्हाका सांगलें तुका मांद्र्या खातीर 2 दिसांत वेवस्था करता म्हणून. पूण प्रश्न केवळ मांद्र्या पुरतो ना, अख्ख्या गोंयचो प्रश्न आसा. हांगा रिक्रुटमेंट तुमी हेवी करतात आणि प्रत्यक्ष ज्यो गोष्टी जाय, जनावरांक जी गोष्ट जाय ती जायना. स्पीकर सर, म्हाका मुख्यमंत्र्या कडल्यान आणि एक जाणून घेऊक जाय. हांगा हार्नेस केसी संदर्भात हांवें एक क्वेश्चन विचारलो, तिचो रिप्लाय मेळा. गेल्या 3 वर्षात स्पीकर सर 351 हार्नेस केसीस रजिस्टर झाल्यो, क्लेम आयले. आणि भितरले नो कॅन्डिडेट्स हॅव बीन अकोमोडेटेड इन गव्हर्नमेंट जॉब गेल्या 3 वर्षात. आणि त्याच्या फाटले असतात हा, म्हणजे हांगा हजारांनी पोस्ट करतात, ना ना ते पोस्ट तयार करतात. आणि हार्नेस केसीचे गेल्या 5 वर्षांचे असतात, फाटले असतात. आणि ह्या 3 वर्षातली नॉट अ सिंगल केस हॅज बीन कन्सिडर्ड, दे ऑल आर अंडर स्क्रुटिनी. हे कोणाक फटयतात? नोकऱ्यो करतात ह्यो कित्याक? इलेक्शना खातीर करतात का कितें? हो प्रश्न सांगचे आमकां. कारण मंत्री हांगा उलयतात, ह्या मतदारसंघात आमचो हो उमेदवार निवडून दिलो जाल्यार आपण 300 दितलो, सालिगांव 200 दितलो, शिवोले 300 दितलो, हे उलयल्ले वता, रेकॉर्ड असा दाखयता. आमचे दोग जाण भटे गेले हांगासरले, ताणे कितले कोटी भेले ते आमकां खबर ना, ते सांगिनात. पूण जॉबाचे निश्चित आजूय भायर वचून सांगतात. हे कितें चाललां स्पीकर सर? स्पीकर सर, स्पीकर सर, पेट्साचे एलडीसी असले, पेट्साचे एलडीसी असले, ते सुपरनुमररी पोस्ट सँक्शन हे केले, ऍडजस्ट केले ताचेर. मुख्यमंत्र्यांनी सांगचे भितरले कितले 50% अकोमोडेट करपाचे असले, कितले केले आता पर्यंत अकोमोडेट? ते सांगचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्यांनी कितले केले ते, बाकीचे सोडा, बाकीच्यांनी मागीर सांगचे. हो इलेक्शनाची योजना चालल्या का कितें? नाजाल्यार तुम्ही सगळ्या गोयकारांक अपॉइंटमेंट ऑर्डरी दिया, सगळ्यांनी दिया. गोव्यात जर 80,000 भुरगे असतात, तुम्ही अपॉइंटमेंट ऑर्डरी काढात. कोणाक पेशंट अटेंडंट म्हणत, कोणाक आया म्हणत, बाया म्हणत, कोणाक बूल अटेंडंट म्हणत, आणि कोणाक आणि किती म्हणत, हे करपाक हरकत ना. पण ही चलवल्या, हे गोय चलवपा खातीर नय. हे स्पीकर सर कशा पद्धतीन चलव? सिट डाऊन प्लीज. येस, नो स्पीचेस हियर. मला उत्तर दिली जाणे. क्वेश्चन्स अँड दॅट यू विल गेट अ रिप्लाय. स्पीकर सर, ऑनरेबल ऑनरेबल मेंबराचो क्वेश्चन आशिल्लो बूल अटेंडंटाक. नाव बूल अटेंडंट एनिमल हजबंड्रीचे वेगळे वेगळे कडेन फार्म्स आसतात, थंय मोठ्या प्रमाणाचे गोरवां आसतात. आनी तांचो प्लॅन आसा एक्सपांड करपाचो आनी गोरवां भायल्यान हाडपाचो. तांची कुयदाद घेवपा खातीर जे मनीस लागता, तांकां तांणी डेजिग्नेशन बूल अटेंडंट दिलां. तुम्ही समजलं असेल बूल अटेंडंट म्हणजे बैलां धरपाचे बिरपाचे, त्यांच्या रस्त्या वेल्यान हाडपाचे बिडपाचे, तशें ना. स्पीकर सर, सांगता मरे, तुम्ही बूल अटेंडंट म्हणजे एक दुसऱ्या अर्थान घ्या. तुम्ही कितेंय करशात? ऐकाय रे, ऐकप ना. हांवें तुका सांगलें कितें की ताका डेजिग्नेशन जरी बूल अटेंडंट दिला, ताचो पर्पज वो ज्या ज्या फार्माचेर. आनी आतां एनिमल हजबंड्रीन डिसिजन घेतला की आनी मोठ्या प्रमाणाचेर गोरवां भायल्यान हाडून फार्माचेर दवरची, ताचे खातीर हे पोस्ट क्लियर क्रिएट. तुमच्या सायडीच्यान तुम्ही कितले बूल आयडेंटिफाय केले? स्पीकर सर, ते फार्मा जर एक्सपांड करपाचे असत जाल्यार आदली गोरवां टिकयतले की ना? तांच्या खातीर गेले 6 महिने वखदां ना, सादे एंटीबायोटीक ना, सादे टॉनिक ना, तेचे कितें बूल अटेंडंट नेमून कितें करतले? तुमकां गोरवां सर्वाय करपाची आसात का बूल अटेंडंट सर्वाय करपाचे आसा? बूल करपाचे का बूल अटेंडंट? स्पीकर सर, तुमकां बूल सांबाळूंक जाय का बूल अटेंडंट सांबाळूंक जाय? ईएसआय हॉस्पिटलाचे पोस्ट केल्या, ऍडवर्टायजूय केल्या. ईएसआय हॉस्पिटल इज एटलिस्ट 1.5 इयर अवे, एटलिस्ट 1 इयर. हांव हे उलयता कित्याक, देर इज ऑलरेडी कंट्रोलर ऑडिटर श्रीमाक ऑन रविंद्र भवन, ताणें मनीस घेतलेले डोर किपर. तुमच्या कला अकॅडमीन याद करा, दाव्या हाता दावो दरवाजो एक अटेंडंट डोर ओपनर उघडटालो, उजवो दरवाजो दुसरो उघडटालो. सगळ्यांक हाडून मागीर कला अकॅडमीन दवरलेले ट्रेनिंगाक, दरवाजे उघडपाक ट्रेनिंग. ताचेर रिमार्का 23 लाखाची एक्सेसीव हे केल्या म्हणून ताचेच डिपार्टमेंटाक आयल्या. ती सोड हांव म्हणटा, पण डिसीज इन क्रोड्स
the post created in last 1 year, not even 1 year, 6 months, is equivalent to 4,800 posts, amounting to more than 90 crores of salary. You will not have money to pay this afterwards. But yes, I thought hospital works up except paisa, let him go and inspect. Fonda tari 3-4 mahinyache ra. ESI is after 1 year, not even 1 year. You are already creating and recruitment chalu. Hi bharti khogir bharti chalya only for purpose of election. It is not sustainable. This is not the way. Speaker sir, tumhi ashile tumcheru pressure astale asle tana election ak konang ghevunga ata ghevunga. But I don't think this kind of ARD functioning was ever witnessed. ARD has become, because I have certain files obtained a right of information which makes it very clear that finance department raises objection, chief minister in a meeting overrules them. In fact, one of the post here, 47 lab attendant by PWD, has not been approved by cabinet also. Pardon, dakhay mag cabinet note, I mean sagle cabinet note ghetlya under right of information. It is not there. Still the order is issued by principal chief engineer. Is there any control of the government? If ARD is only for purpose of approving, and magi country barber kiwa ani kont shabula honaro noy maka ajab disle gaadi katta je barber asto ta hata nasta ye karoda pag nasta operation karta je patient tak saaf karpag asto to outsource karta je to outsource chal नहीं ताने बोलेला चीफ मिनिस्टर इज रिटर्न बार बार टू बी आउटसोर्स तो किरे खरवड़ा येता ताका खबर ना पाचो चौकशी कर तो बार बार घुरचोत लागता म्हणजे हॉस्पिटलातलो लागता दुसरो कोण आउटसोर्स येऊचोत ना तुमच्याकडे पण ते गाडी गाडपाक नसता तो मला खबर आहे आई एम अवे आमचे म्हणणे किती की थंय जर बार बार असा तर बार बार चढ लागणार ऑपरेशन थिएटरात पेशंटा व्हरतात त्यांना बारबाराची गरज असता थंय जर बार बार दोन असा आणि चार बार बार घेऊपाची गरज ना आउटसोर्स कर म्हणला तू ना आउटसोर्स मग ताणी म्हणला असला की गरज पडलं झालं समज इमर्जन्सी झाली एकदा 50 पेशंटना किती करचे पडले झालं एक बार बार हाडा एखादी जागा दे काय हरकत ना त्याच्या खातीर परमनंट बार बार किद्याच आहे मिनिमम आता खंय कूक असा ते कूक ओरिजिनली एक दोन कूक असतात पहिलीचे लेकिन कूक त्याच्या खातीर आणि कुकाची गरज ना असे असे त्यांचे म्हणणे कॅन्टीना घाली सगळ्यांना सप्लाय करपा स्पीकर सर ऑनरेबल लीडर ओपन एक रवींद्र भवनाचेर हे काढले रवींद्र भवनाचा स्टाफ उल्लेख झाला म्हणणे ना दॅट इज स्पीकर सर खूप फाटी किती जाता आम्ही प्रोजेक्ट हातात घेतात प्रोजेक्ट कंप्लीट जाता आणि मागीर लक्षात येता की प्रोजेक्ट चलोवपाक स्टाफच रिक्रूट करू ना आणि तो प्रोजेक्ट येतो व्हडलो प्रोजेक्ट इन्व्हेस्ट करप आणि प्रोजेक्ट बंद दवरप असे ना खूप फाटी रवींद्र भवन हो ते प्रेस्टिजियस प्रोजेक्ट इन मारगाव आणि त्या वेळाचे मागे दिसता 10 काय 15 स्टाफ घेतले देर नॉट 50 100 स्टाफ घेऊ ना आय विल क्लॅरिफाय आणि तातूंत कसे आशिले एसी ऑपरेटर आशिलो हाजो वर्क बाकीचे तुगेले मेंटेनन्स करपी ते आशिले आणि तांकां ट्रेनिंगे खातीर वी सेट टोल्ड देम दॅट 4-5 महिने डिले झाले रवींद्र भवन कमिशन वी सेंड देम टू कला अकादमी फॉर अ ट्रेनिंग सो दॅट सारखी ट्रेनिंग घेऊन आले जाल्यार मागीर परत आणि तांकां ट्रेनिंगेची गरज पडना दॅट वॉज द इंटेन्शन म्हणून खूप फाटी कितें जाता की हॉस्पिटल तयार जाता फाल्यां हॉस्पिटल तयार जालें आनी मागीर प्रोसेस स्टार्ट करचो पडलो जाल्यार इट टेक्स मोर टायम सो प्रोसेस कॅन बी स्टार्टेड अर्लियर आय थिंक देर शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम आय अग्री स्टार्टिंग द प्रोसेस एक मिनिट आय अग्री विथ हिम रवींद्र भवनच्या संदर्भात त्याने एसी ऑपरेटर मशीन ऑपरेटर घेतलो समजा डोर किपराक कितें ट्रेनिंग लागना आणि घेतलोच जाल्यार एक घेऊ येता सोड हांव ताजेरूय वचना बिकॉज इट वॉज हार्डली सम 15-20 ही ओनली सेज हांगा तुम्ही 800, 1,000, 2,000 घेता तांकां ट्रेनिंग करपाकूय मनीस ना दोतोर घेना दोतोर घेतलेले हांव समजूंक शकता Doctors can be placed in other hospitals to take the training if required. What we are trying to point out, hospital again, ESIS for example, hospital is more than 1 year ahead. It is, I don't think it will be completed by year 2012, November also. It is probably in 2013. You are trying to recruit 187 staff now. Advertise has been released.